भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विनंती केली. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले असून त्याच ठिकाणी गाणकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादिती यांची कायमस्वरूपी जतन करण्याकरिता स्मृती उभारावी अशी विनंती मी कोट्यवधी लतादिदींच्या चाहत्यांकडून करत आहो. तरी आपण या विनंतीचा सन्मान करावा व ही स्मृती उभारावी असे या पत्रात राम कदम यांनी लिहिले. स्वर्गीय भारतरत्न लता दिदी आमच्यातून निघून गेल्या, पंचत्वात विलीन झाल्या. 30,000 पेक्षा अधिक गाणी लता दिदींनी गायली. जोपर्यंत सूर्य आहे, चंद्र आहे, तोपर्यंत लता दिदींचा आवाज या धरतीवर अजरामर राहणार आहे. देशभरातल्या नव्हे, जगभरातल्या कोट्यवधी चाहत्यांची मागणी आहे की ज्या स्थळावर लता दिदींचा अंत्यसंस्कार झाला, त्या पंचतत्वात विलीन झाल्या, त्या स्थळी संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळी बनवावी, ती भव्य आणि दिव्य असावी अशी मागणी पत्र लिहून महाराष्ट्राच्या सरकारकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शिवाजी पार्कवर लता दिदींची जगाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळी भव्य आणि दिव्य बनवावी अशी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांची मागणी आहे.